केंद्रातील भारतीय जनता पक्ष प्रणित मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे पेट्रोल, डिझेल, एलपीजी गॅस, खाद्यतेलासह इतर जीवनावश्यक वस्तूंची महागाई प्रचंड प्रमाणात वाढली आहे. महागाईने जनतेचे जगणे मुश्किल झाले आहे असा आरोप करत या जीवघेण्या महागाई विरोधात अखिल भारतीय काँग्रेस कमिटी आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या आदेशानुसार नाशिक शहर काँग्रेस कमिटीच्या सूचनेनुसार नाशिक रोड ब्लॉक काँग्रेस कमिटीच्या वतीने नाशिक रोड ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष दिनेश निकाळे यांच्या नेतृत्वाखाली सायकल रॅलीचं आयोजन करण्यात आले होते. या रॅलीची सुरुवात देवळाली गाव येथील चौकातील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन करून करण्यात आली. देवळाली गाव, बिटको पॉइंट, नाशिक रोड पोलीस स्टेशन, गोसावीवाडी, सुभाष रोड, रेल्वे स्टेशन रोड वरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत अभिवादन करून छत्रपती शिवाजी महाराज यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून येथे रॅलीचा समारोप करण्यात आला. रॅलीमध्ये ठिकठिकाणी रिक्षा चालक, फुल, भाजीपाला विक्रेता, नागरिक यांचा मोदी सरकार विरोध असंतोष व्यक्त करत रॅलीचे स्वागत करून केंद्र सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला. नाशिक रोड ब्लॉक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष दिनेश निकाळे यांनी या निषेध रॅलीबाबत जनमत मराठीला अधिक माहिती दिली आहे. नाशिक रोड ब्लॉक काँग्रेसच्या वतीने आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या आदेशानुसार नाशिक शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या सूचनेवरनं आम्ही नाशिक रोडमध्ये या ठिकाणी आज जे मोदी सरकार आणि केंद्र सरकारचे सातत्याने होणारे पेट्रोल, डिझेल, खाद्यतेल व जीवनावश्यक वस्तूंच्या LPG गॅसच्या जे भाववाढी, त्या भाववाढीच्या विरोधामध्ये निषेधामध्ये आम्ही या ठिकाणी आज 5 किलोमीटरची सायकल रॅलीचं आयोजन केलं. ज्याप्रमाणे यांच्या चुकीच्या धोरणामुळे आज कोरोनाचा शिरकाव असताना त्याही वेळेस त्यांनी राज्यामध्ये भेदभाव करून त्यांनी जर चुकीचे निर्णय घेतले नसते तर त्या ठिकाणी यांच्या चुकीच्या निर्णयामुळे औषधांचं, ऑक्सिजनचं आणि आरोग्य सेवेचं यांचा त्या ठिकाणी नुकसान झालं आणि नाहक याच्यामध्ये कैक जणांचा बळी गेला यांच्या चुकीच्या धोरणांमुळे. अजून तरी मोदी सरकारला जाग यायला पाहिजे. आजचे दिन म्हणतात, या आजचे दिनाचा हा दिलेला त्यांनी नागरिकांना पिळवणूक केलेली आहे. या आजचे दिनाचा आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीने तीव्र शब्दात जाहीर निषेध करतो. जाहीर निषेधार्थ आम्ही या ठिकाणी आज गेली 8 तारखेपासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काँग्रेस पक्षाच्या वतीनं विविध प्रकारच्या सर्व फ्रंटलचे युवक काँग्रेस असेल, NUCI, सेवादल, मागासवर्गीय काँग्रेस, महिला काँग्रेस सर्व फ्रंटलच्या वतीने आज महाराष्ट्रामध्ये आंदोलनं चालू आहे आणि या ठिकाणी सायकल रॅली आजच्या तारखेला आम्ही केलेली आहे. उद्या पण आमचा महिला काँग्रेसच्या वतीने कार्यक्रम आहे आणि त्यांच्या ह्या चुकीच्या धोरणांमुळे आम्ही त्यांचा जाहीर निषेध करतो. या निषेध रॅलीत शहर काँग्रेस सरचिटणीस कामिल इनामदार, जिल्हा युवक काँग्रेस महासचिव जावेद पठाण, महिला काँग्रेस ब्लॉक अध्यक्ष कुसुम चौहान, सेवादल ब्लॉक अध्यक्ष सिद्धार्थ गांगुर्डे, अल्पसंख्याक ब्लॉक अध्यक्ष तौफिक शेख, शहर महिला काँग्रेस सरचिटणीस सारिका खीर, मोबिन पठाण, सुनील निर्भवणे, प्रकाश चंदनसे, तौफिक पठाण, विद्युत नगरकर, अजीज खान, मंगेश बनसोडे, सलमान शेख, दीपक ठाकूर, सुहास गांगुर्डे, सुभाष पाईकराव, दत्ता साखळकर, तन्वीर शेख आदी सहभागी झाले होते. ब्युरो रिपोर्ट, जनमत मराठी न्यूज, नाशिक रोड, नाशिक.